नमस्कार, मी प्राची, तुम्हा सर्वांचं माझ्या किचनमध्ये स्वागत करते। तर आज आपण पालक टिक्की कशी बनवायची ते बघणार आहोत। तर रेसिपीला सुरुवात करूया। तर मी इथे एक कढई घेतली आहे आणि यामध्ये एक चमचा तेल टाकलं आहे। तेल गरम झाल्याच्या नंतर आपण यामध्ये एक चमचा जिरे घातलं। जिरे तडतडल्यानंतर आपण यामध्ये 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आणि तसेच 1/2 इंच बारीक कापलेलं आलं घालणार आहोत आणि तेही परतून घ्यायचं आहे। हे परतल्याच्या नंतर आपण यामध्ये 4 ते 5 हिरव्या मिरच्या आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत तेलामध्ये व्यवस्थित। मिरच्या थोड्याशा भाजल्यानंतर आपण यामध्ये स्वच्छ धुऊन बारीक कापलेली पालक घालणार आहोत। तर मी इथे 1 कप पालक घेतली आहे। पालक ही आपल्याला 1 ते 2 मिनिटं चांगल्या प्रकारे परतून घ्यायची आहे। पालकमध्ये लोहचं प्रमाण असतं, ते आपल्या शरीरासाठी अत्यंत लाभदायक आहे। तर पालकमधलं पाणी जोपर्यंत सुकत नाही तोपर्यंत आपल्याला पालक परतून घ्यायची आहे। आणि लहान मुलं शक्यतो पालक खायला कंटाळा करतात, तर तुम्ही अशी रेसिपी बनवून द्या, ते आवडीने खातील। तर पालकमधलं पाणी सुकलेलं आहे तर आपण थंड होण्यासाठी साईडला ठेवून देऊया। तर मी इथे एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे आणि थंड झाल्याच्या नंतर पालक जे काही आपण परतून घेतलं आहे ते ह्या मिक्सरमध्ये काढून घेतलं आहे। आता आपल्याला यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही आहे, आपल्याला हे असंच मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे। याची पेस्ट बनवायची आहे, तर याची पेस्ट आपण बनवली आहे। आता आपण जी कुठली पेस्ट बनवली आहे ती एका भांड्यामध्ये काढून घेऊया। आता यामध्ये 2 उकडलेले बटाटे मॅश करून घालायचे, तसेच 1/4 कप ब्रेड क्रम्स आपण यामध्ये घालून घेऊया, 1 चमचा चिली फ्लेक्स, 1 चमचा चाट मसाला, चवीनुसार मीठ। आता आपण जे कुठले जिन्नस यामध्ये घातले आहे ते व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊया। आपल्याला हे सगळं व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे। तुमच्याकडे जर अमचूर पावडर असेल तर तुम्ही तेही घालू शकता। तर आता आपण याचा असा एक छोटासा असा गोळा बनवून घेतलेला आहे। आता सर्वप्रथम आपण दोन्ही हाताला तेल लावून घेऊया आणि आपण जे काही मिश्रणाचा गोळा बनवला आहे, आपल्याला ज्या आकाराची पालक टिक्की हवी आहे तेवढं आपण त्यातलं उंडा घेऊया आणि हातावर आपल्याला गोल गोल असं फिरवून घ्यायचं आहे आणि तळहातावरती ठेवून बोटाच्या साह्याने आपल्याला थापून घ्यायचं आहे आणि तळहातावरती असं गोल गोल फिरवायचं आहे, म्हणजे आपली जी पालकची टिक्की असते ते एकदम गोल आकार अशी होते। तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये गोलाकार अशी आपली पालकची टिक्की तयार झालेली आहे। तर अजून एक मी तुम्हाला करून दाखवते। जेवढं आपल्याला पालकचा टिक्कीचा आकार हवा आहे तेवढं आपण उंडा घेतला आहे आणि हातावरती थापून तळहाताने असं गोल गोल फिरून आपण पालक टिक्की बनवली आहे। तर अशाच प्रकारे आपण बाकीच्याही पालक टिक्की बनवून घेतल्या। तर आता आपल्याला ह्या शालो फ्राय करायच्या आहेत, तर त्यासाठी मी एक पॅन घेतला आहे आणि पॅनला सगळीकडून व्यवस्थित तेल लावून घेतलेलं आहे। आता आपण जेव्हा कुठल्या पालकच्या टिक्क्या तयार केलेल्या आहेत त्या आपण ह्या पॅनमध्ये फ्राय होण्यासाठी ठेवूया। तुम्ही ही रेसिपी नक्कीच करून बघा, लहान मुलं खूप आवडीने खातात, तसेच मोठी माणसंही आवडीने खातात आणि हेल्दी अशी रेसिपी आहे। तर आता आपल्या टिक्क्या ठेवून झालेल्या आहेत, वरतून आपण ब्रशनी थोडंसं तेल लावून घेऊया। पॅनला आपण तेल लावलेलं आहे, वरतून नाही लावलं तरी चालतं, पण चिकटू नये अजून छान व्हावा ह्यासाठी मी वरतून थोडंसं तेल लावून घेतलं आहे। तुम्ही बघू शकता किती सुंदर अशा पालकच्या टिक्क्या आपल्या एका साईडनी भाजल्या आहेत आणि छान दिसतात पण। आता आपण दुसऱ्या साईडनी सगळी पालक टिक्की ही फ्राय करून घेऊया व्यवस्थित। तर अशा प्रकारे आपल्या दोन्ही साईडनी पालक टिक्की फ्राय करून झालेल्या आहे। तर पालक टिक्की तयार आहे। तुम्हाला माझी आजची व्हिडिओ कशी वाटली मला कमेंट्सद्वारे नक्कीच सांगा आणि जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।